महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे कळसूबाई। खूप दिवसापासूनची ओढ, कारण इथून दिसणारा सूर्योदय काही वेगळाच। कारण सूर्योदय झाला की सूर्याची पहिली किरणे महाराष्ट्राच्या याच उंच शिखरावर पोहोचतात। म्हणूनच आम्ही येऊन पोहोचलो कळसूबाईला। ठाण्यावरून कळसूबाई 135 किलोमीटरचे अंतर अवघ्या 4 तासांमध्ये पार पाडल्यावर आम्ही 2 सुमारास कळसूबाईच्या पायथ्याला पोहोचलो। तिथे पोहोचल्यावर आम्हाला कळले की ट्रेक करताना काजवाई बघायला भेटेल, पण त्यासाठी आम्हाला 7:30-8 सुमारास ट्रेक चालू करावा लागेल। म्हणून 5 सुरू करणारा ट्रेक आम्ही पोस्टपोन करत 8 निघायचे ठरवले। मग काय, काजवे बघून कळसूबाईचा ट्रेक रात्री करायचा सगळ्यांनी विचार केला आणि सगळे लगेच झोपून गेले। मला एक्साइटमेंट मध्ये झोप येत नव्हती। मग मी माझा ड्रोनासचा भार काढला आणि गावाचे सुंदर व्हिडिओ टिपले। निसर्गाचं चमत्कारिक रूप इथे बघायला भेटलं। सकाळपासूनच ऊन होतं, पण लगेच ढग आले, थंडगार जोराचा वारा वाहू लागला आणि भक्ताश्रेणी पावसाच्या सळी कोसळू लागल्या। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आत्ता वाजले 7:30 बाजू, आम्ही आलो 3 इथे आणि इथून आपली जर्नी चालू करणार होतो कळसूबाईला। पण नंतर कळालं की काकांपासून कळालं की इथे काजवा पण खोपऱ्याला बघायला भेटतात, म्हणून आम्ही म्हटलं इथे डायरेक्ट 7:30 आपण चालू करूया ट्रेकला। तर आपण 7:30 वाजले आपण अजून ट्रेकला चालू करतोय कळसूबाईच्या पायथ्याला आपण, आणि इथं जहागीरदारवाडीमध्ये आपण आणि इथून आपला प्रवास चालू करतोय। इथे सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटणार आहेत कळसूबाईवरचे। आणि आता अनएक्सपेक्टेडली पूर्ण जे वातावरण आहे सगळं चेंज झालंय, कारण की दुपारी खूप ऊन होतं आणि आता पूर्ण पाऊस पण पडला थोड्या वेळापूर्वी आणि पूर्ण ढगाळ वातावरण झालंय। त्यामुळे उद्या सकाळची जी पहाट असेल आपली ती बघण्यासारखी असेल। तर व्हिडिओ बघा, इथे तर आणणार आम्ही तो काजवा दाखवायचा प्रयत्न करेल मी मोबाईलने, नाहीतर याच्यामध्ये आले तर चांगलं तुम्हाला बघायला भेटेल। आपण इथं काटा घेतलेला आहे रात्रीच्या प्रवासाला। तुम्ही काका येणार आमच्यावर काजू दाखवायला येणार आहे ना? काका आपल्यावर येतात आहे, तू पण रेडी आहे, सगळे रेडी आहेत, सगळ्यांशी सकाळी गेला। ओ माय गॉड, लाईट पण गेलेली आहे इथे। चला, लाईट रेडी आहे, फ्लॅश मार रे, अरे तेजा बंद कर। मित्रांनो, आता वाजलेले आहेत 8 आणि 8 आम्ही ट्रेकिंगला चालू करतोय। सगळ्यांचं इंट्रोडक्शन देतो पहिले तुम्हाला। ही आहे अक्षता, त्याचं नाव अथर्व, तू अक्षता, वैशाली, गिरिजा, राहुल तो कालू आणि हे आमचे लालू आहे भाई, कालू काय तुझं नाव काय रे? पळतच गेला भाई। तर सगळे आम्ही रेडी झालेलो आहोत आणि इथून निघतोय। रात्रीचे 8 वाजले, वर पोहोचायला ऑलमोस्ट 3 लागतील, पण आम्हाला यांचे अवस्था पण 4 लागतील असं वाटतंय। तर चला ट्रेकला चालू करूया। बोल की सबस्क्राइब करा, बोल जाऊ द्या आता करा, तुम्ही लाड बंद करा। इथे पूर्ण काजवांचं झाड दिसते, पण बघू इथे। रात्रीच्या अंधारामध्ये आम्ही ट्रेक सुरू केला। माझ्या गावाला काजवे बघितले होते, पण ते 1-2 दिसतात, पण पुढे जे आम्ही बघणार होतो ते विलक्षण दृश्य स्वर्गाहून कमी नव्हते। इथे जे आम्ही बघितले ते बघून अंगातून शहारे आले। अक्षरशः अंधारामध्ये एका झाडावर असंख्य अगणित असे लाखो काजवे चमकताना दिसत होते। हे बघून असे वाटत होते जसे आकाशातले तारे जणू खाली उतरले। डोळ्यांनी हे बघून मन मात्र थक्क झाले। सुंदर
सुंदर नजारा बघून आम्ही पुढे निघालो. काजवे बघून झाल्यावर सुरुवात झाली ते आपल्या कळसुबाई ट्रेकची. आला का रे? कळसुबाई शिखरा पोहोचायला किमान 3 तास तरी लागणार होते. गप्पा गोष्टी करत आम्ही वर चढू लागलो. दमलेले आणि सगळ्यात मागे राहिलेले 22 सदस्य ऑलमोस्ट वाटलं तर 9:15 झाले आणि आम्ही पोहोचलो आहोत. काही अंतर वर आलो की आम्ही कळसुबाईच्या कमानीजवळ येऊन पोहोचलो. इथूनच वर जाण्याचा मार्ग दिसत होता. वर जाताना जागोजागी विजेचे खांब असल्यामुळे रात्रीचा ट्रेक करण्यात आम्हाला मदत होत होती आणि एवढंच आमची वाट लागली. सगळे गप्प बसले बघा. अरे आता मंडळी आता वाटले 10:15 आणि आम्ही इथे एका स्टॉपला थांबलो इथे एका पॉइंटला. तर इथून अजून मला वाटतं 10% झाला असेल इथून आणि इथं आम्हाला इथे शॉप भेटलं तर इथे आम्ही जरा माझा वगैरे घेतला आहे. माझा पुन्हा स्प्राईट वगैरे घेतले जरा ड्रिंक कोल्ड ड्रिंक प्यायला. तर चढून चढून असं गरम होत आहे पण हवा एवढी भारी लागते त्यामुळे थकवा पूर्ण गायब होतो आहे. बरं वाटतंय जरा मला तर साप दिसलाय. कुठं झाला तो हमारी साड आ रहा है. संपूर्ण जंगल असल्यामुळे सावधानतेने पायाखाली बघून चालावे लागत होते. कारण वर जात असताना आम्हाला विषारी साप बेडूक विंचू दिसले. याहून अधिक प्राणी ते दिसतात त्यामुळे वर जात असताना टॉर्चच्या मदतीने आम्ही वर जात होतो. एका ठिकाणी बसून आम्ही मस्त जेवून घेतले आणि आतापर्यंत आमचा अर्धा डोंगर तरी सर झाला असावा. जेवून झाल्यावर आम्ही पुन्हा ट्रेकला सुरुवात केली. अरे मग 11 वाजले आणि मी शिडी पाशी पोहोचलो. आम्ही आता गरम झालं ना जेवण झाल्यावर. हिला खूप थंडी वाजत होती. हिला म्हटलं नवं घालू. हिने आपले घालून ठेवले जॅकेट. आता गरम झालं हिला. अजून 1/2 तास लागेल ना. आपल्याकडे काका आलेत खालून. यांनी एवढं मोठं सामान आणलंय. एका वळणावर येऊन आम्हाला लोखंडी शिडी लागली. रात्रीची वेळ असल्यामुळे शिडी खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन चढावी लागत होती. वाला माणूस आहे एवढा मोठा फोटो घेऊन चालला. खतरनाक आहे. खतरनाक हो ना सगळं दिसत. चला मंडळी ऑलमोस्ट वर पोहोचलं असं वाटत होत. कारण जोराचा वारा वाहत होता. थंडगार येणाऱ्या वाऱ्यामुळे सगळा थकवा नाहीसा झाला होता. टॉप वर पोहोचल्याची अनुभूती आल्यामुळे एक वेगळीच एनर्जी आली होती. ऑलमोस्ट शेवटच्या ठिकाणी. अरे क्लिअर क्लिअर व्ह्यू आहे ना मला. नाऊ इट्स क्लिअर. आम्ही रात्री सुमारे 1:30 पोहोचलो पण आम्हाला जो सूर्योदय बघायचा होता त्यासाठी सकाळी उठावं लागणार होतं. मग काय टेंट टाकून आम्ही सगळे पसार झालो. रात्रीचा ट्रेकचा हा अनुभव खूप सुंदर होता आणि त्यात बघितले ते काजवे डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. हे दृश्य डोळ्यांमध्ये ठेवून आम्ही झोपी गेलो. हाच मित्रांनो रात्री ऑलमोस्ट 1:30 आम्ही इथे पोहोचलो आणि इथे आम्ही टेंटमध्ये झोपलो. आता सकाळचे वाढलेले आहेत 5:30 आणि ते सकाळ झाली आणि एवढी लाईट झाली. बघता मागे ढग फिरतात आहे आणि इथे जवळच आपल्याला दिसतोय हा कळसुबाईचा सुळका. इथे वर जायचं आहे. खूप जबरदस्त एक्साइटमेंट आहे. फटाफट रेडी झालो आणि आता वर निघतोय. मॅडम रेडी झाल्या आहेत.
एक फार सुंदर दिसतंय बघा, पूर्ण ढगांमध्ये वेढला गेलाय म्हणजे वरून वर वर काही दिसणार नाही असं वाटतंय. इकडून पण पूर्ण ढग जातात असे. म्हणजे आपण महाराष्ट्रातल्या सर्वात उंच ठिकाणी आलोय. एवढी हवा असणारच. चला आपल्या सफरीला सामील व्हा, थोडंसं अंतर बाकी आहे. 1400 फूट उंच महाराष्ट्रातल्या उच्चच ठिकाणी कळसुबाई शिखरावर आपण पोहोचलो आहोत. जमतेम 100 मीटर अंतर राहिलं असेल. हे अंतर पार करण्याचा अनुभव आम्ही कधीही विसरणार नव्हतो. जोरदार सोसाट्याचा वारा वाहत होता. इथून पुढचा व्हिडिओ मी रॉ ठेवला आहे कारण तुम्हाला इतिहासाची अनुभूतीही होईल. सगळ्या शेवटी बांब पूर्ण असा वाकडा आला त्याच्या हवेच्या याच्यामुळे. हो हो डोळ्यांनी पहिला बघतोय पूर्ण सही आहे. हर हर महादेव चन्न, हर हर महादेवचा गजर होतोय वर. समोरच भगवा ध्वज लावलेला लाकडी बांबू जोरदार वाऱ्यामुळे वाकलेला होता. यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की वारे किती प्रचंड वाहत होते. हात लावणार नाही मी आरामात यायचं. चला पुढे. शिडीवरती चढताना हवा एवढी प्रचंड लागत होती की शिडी सगळं उडून जातो का काय असं दडपण मनाला वाटत होतं. कसे बसे वर पोहोचल्यावर बघतो तर काय, आधीच खूप ट्रेकर्स थंडीमध्ये कुडकुडत बसले होते. कळसुबाच्या शिखरावरती भगवा रंगात रंगलेले आणि त्यावर वारली पेंटिंगने केलेले एकमेव असे एक मंदिर होते. आम्ही पहिले जाऊन कळसुबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही सूर्योदय बघायला एका ठिकाणी बसलो पण धुक्याने सूर्य स्पष्ट दिसतही नव्हता.
अशा धोक्यातही मी शिखरावरचे दृश्य माझ्या कॅमेरात मध्ये टिपत होतो. इकडे बसते पोहण्यावर. आयो उडाला हे उडाला उडाला. बर बर उडतो. शिखरावर थंडीने अक्षरशः सर्वजण गारठून गेले होते. हवा इतकी जोरदार आणि थंड होती की त्याच्यापासून वाचण्यासाठी काही जण मंदिराच्या आडोशाला तर काही जण मंदिरामध्ये आश्रयास बसले होते. अक्षता पण थोडी जागा घेत मंदिराच्या एंट्रन्सवरच बसून राहिली. जोरदार हवा आणि धुकं एवढं प्रचंड होतं की सूर्योदय काही स्पष्ट दिसत नव्हता. म्हणून आम्ही ठरवले खाली कॅम्पिंगला जायचे आणि तिथे थोडा नाश्ता करायचा. वर एवढी हवा एवढी जोरदार होती की माझा कानही दुखू लागला होता. खाली आल्यावर थोडा नाश्ता केला. भूक एवढी प्रचंड लागली होती की व्हिडिओ बनवायचा राहून गेला. मी मॅगी आणि भजी खाल्ली. नाश्ता करून झाल्यावर असे दिसले की शिखरावरती दुखं थोडंसं नाहीसं झालंय. हवाही कमी झाली म्हणून आम्ही पुन्हा वर जायला निघालो. आता सगळं मोकळं झालं बघ. कळसुबाईच्या शिखरावर पुन्हा पोहोचल्यावर जे सुंदर अथांग दृश्य समोर दिसले जे शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत. तर मित्रांनो याला इंद्रव्रज म्हणतात. हा हा असा दिसतो. समोरच खाली भंडारधाराचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेत होता. या शिखरावरून उतरलेला रामजेस अचला अहिवंत सप्तशृंगी मार्कंडा धोडप रवळ्या जवळ्या कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडत होती. पूर्वेकडे औंढा विश्रामगड अलंग मदन कुलंग माथेरान हरिश्चंद्रगड हे सगळे लक्ष वेधून घेत होते. साडेदहा आणि आम्ही स्टील आम्ही इथे कळसुबाईच्या टॉपला आहे. माझा फोटोशूट चालला आहे शेवटचा. वेगळ्या प्रकारचे माकड तुम्हाला दिसत येते हे नाही. चला परत नाशी वेळ आली कारण की या ट्रॅकमध्ये खूप मजा आली. आता मंडळी आता वाजले 11:30. 11:30 आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे. समोर बघता तुम्ही रात्री येताना काय दिसलं होतं. समोरचा हा व्ह्यू दिसतोय मला किती सुंदर आणि क्लिअर व्ह्यू दिसतोय. मॉर्निंगला सकाळी ऑलमोस्ट 9:30 to 10 पूर्ण धुक्याचं वातावरण होतं. त्यावेळीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आणि आता आहे पूर्ण क्लायमेट मोकळं झालं आहे आणि आता जरा ऊन पण वाढलं तर
हळूहळू सगळे चालू आहेत नीचे खाली. चला चल गे, चल गे सखे, चल गे सखे, चल गे. थैली चल चल खाली चाल. नाही बडतील ते जाऊन थैली वगैरे दिसली तर वाटणार. मी आहे चल आठ काट. किमान 11:30 सुमारास आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. डोक्यावर सूर्य आल्यामुळे गर्मी पण खूप वाढली होती. आमच्याकडचं पाणी ऑलमोस्ट संपलं होतं. ऊन लागत येटाळायच्या टायमाला. आता कसं ऊन लागत आहे असं. आमचं मोठं कठीण काळ आहे. तुम्हाला बरं आहे तुमचं. आम्हाला तुमच्या बसून खायला भेटत आहे. तर अशा प्रकारे आपला अविस्मरणीय असा कळसुबाईचा ट्रेक संपन्न झाला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.